भुकेल्यांना अन्नदान करणाऱ्या साईबाबांच्या नगरीत असंख्य साईभक्तांसाठी अत्यल्प दरात स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था ठेवणाऱ्या साईमयुरी केटरर्सनं नुकतेच तब्बल 20,000 भक्तांच्या पालखीच्या जेवणाची सुंदर व्यवस्था केली होती. शिर्डी शहरानजीक असलेल्या निमगाव देशमुख चारी येथील साईमयुरी केटरर्सनं मनोज गाडेकर यांनी तब्बल 20,000 साईभक्तांचं महाभोजन तयार केलं होतं. गेल्या 10 वर्षांपासून गाडेकर हे केटरिंग व्यवसायात असून एकाच वेळी 50,000 लोकांच्या जेवणाचीही ते व्यवस्था करतात. महाराष्ट्रात कोठेही जाऊन काम करण्याची तयारी असणाऱ्या गाडेकर यांनी नुकतीच शिर्डी शहरात मुंबई येथून काही वर्षांपासून येणाऱ्या पालखीतल्या 20,000 साईभक्त भाविकांचे महाभोजन बनवले होते. यामध्ये 300 पेक्षा जास्त कामगारांचा सहभाग होता. या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन देवचारी आश्रम 2 येथे करण्यात आलं होतं. या महाभोजनाविषयी साईभक्तांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिर्डी में हम लोग कई वर्षों से आ रहे हैं और हमारे यहाँ जीवन ज्योत प्रतिष्ठान की तरफ से माननीय मुरजी भाई पटेल की तरफ से इस शिर्डी यात्रा का आयोजन हमेशा किया जाता है. 18-19 हज़ार लोग आए हैं और यहाँ का नियोजन मुझे लग रहा है कि 15-20 दिनों से चल रहा है कि जो अभी इतने लोग आएंगे तो उनके लिए सुख सुविधा, उनके लिए रहने के लिए, नहाने के लिए, उनके लिए इनका है. माननीय शंकर राव जी से हम लोगों का, जैसे ये रहते शिर्डी में हैं, हम रहते अंधेरी में हैं, लेकिन इनका हमारा संबंध ऐसा है कि जैसे कि ये अंधेरी में है और हम यहाँ आके हम अंधेरी में लगता है कि ऐसा इतना बढ़िया इनका पर्सनल इनका व्यक्तित्व जो है और बड़ी मेहनत करते हैं और इनकी वजह से हम लोग यहाँ हैं और मुरजी भाई की वजह से वहाँ से लोग यहाँ पर आए हुए हैं. और खाने में हम लोगों को जो पारंपरिक खाना मिलता है, बाकी खाना तो रोज अपने घर पे खाते ही हैं. नहीं, बढ़िया है, फर्स्ट क्लास. ये साल का भी, पिछले साल का भी बहुत अच्छा था, ये साल का भी बहुत अच्छा है. जो इन्होंने नियोजन किया है, बहुत सारी तरह की, जो इसमें आपका झुरका भाकर है, भाकरी है, ठैसा है, जलेबी है, चावल दाल और चने के सभी अचार पापड़ एकदम बढ़िया, फर्स्ट क्लास. हमको इसमें घर का खाने का तरीका लग रहा है और खाने में बड़ा बढ़िया स्वाद आ रहा है. तर या संपूर्ण नियोजनाविषयी साईमयुरी केटरर्सचे मनोज गाडेकर यांनी अधिक सांगितलंय. माझं नाव मनोज साहेब गाडेकर, मी निगोज निमगाव येथील रहिवासी, आचार्य व्यवसाय करतो. या क्षेत्रामध्ये मी 10-12 वर्षापासून काम करतोय. सगळ्यात मोठे कामं बहुतेक वेळा मी सप्ताहाची बहुतेक मोठी कामं केलेली 40-50 हजार लोकांपर्यंत. आज हे काम 20,000 लोकांचं आहे. मुंबईची लक्झरी बस आलेले आहे, 525 गाड्या इथं आलेले आहे. 20,000 लोकांचा आज जेवणाचा प्रोग्राम आहे. आजचे यांचे मेनू बाजूची भाकरी, पीठ, बेसन, वरण भात, भाजीपुरी, चना मसाला आहे, जिलेबी आहे, लोणचं पापड आहे. असे बहुतेक मोठे कामं मी केलेले आहे. 25-30-50 हजारपर्यंत लोकांचे कामं, इतक्या लोकांचे कामं मी करतो. माझ्याकडे प्रत्येक युनिटसाठी वेगवेगळी माणसं आहे. साऊथ इंडियनसाठी मी वेगळे माणसं, वेगळे कारागिर आहे. गुजराती थाळीसाठी वेगळे कारागिर आहे. माझ्याकडं प्रत्येक मेनूसाठी वेगवेगळे कारागिर असतात. व्यवसाय मी 10-12 वर्षापासून आपलं शिर्डी निघोज निमगाव ह्या परिसरामध्ये करतो. माझं केटरचं नाव साईमयुरी केटरर्स आहे. ॲड्रेस निमगाव निघोज, हेलिपॅड रोड, 11 चारी. माझ्याशी संपर्क करायचा जर असेल तर 97-30-15-62-58 हा माझा मोबाईल नंबर आहे. याप्रसंगी मनोज गाडेकर यांच्यासमवेत मुरजी पटेल, प्रवीण सोनवणे, संदीप पठारे, शरद मगर, दिगंब बागडे, रोहित गाडेकर आदींची उपस्थिती होती. सर्व प्रकारचे भोजन यात महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराती, साऊथ इंडियन आदींसह विविध प्रकारच्या डिशेश बनवण्यासाठीची यंत्रणा गाडेकर यांच्याकडे असून त्यांनी बनवलेले भोजनही तितकेच रुचकर आणि स्वादिष्ट असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. ग्रामीण भागातही आज 50,000 पेक्षा अधिक लोकांच्या जेवणाची उत्तम व्यवस्था करणारं साईमयुरी केटरर्स यांचं काम असून त्यांना महाराष्ट्रभरातून विविध ठिकाणा जेवणाच्या ऑर्डर्स असतात. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस्तन मीडिया, शिर्डी.